बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा राहुरीमध्ये पोहोचली आहे। पक्षाची आढावा बैठक घेत असताना मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात चांगलीच विकासात्मक बाबींवर जुगलबंदी उपस्थितांना पाहायला मिळाली आहे। मतदारसंघाचा आढावा देत असताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुळा धरणाच्या बॅक वॉटरमुळे विस्थापित झालेल्या गावांना दळणवळणासाठी पुलाची मागणी केली आहे। याबाबत आधीच निर्णय झाला असून या पुलाला नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। तसेच जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग 50-50% खर्च करून हा पूल पूर्ण करणार आहे अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे। यावेळी निळवंडे धरणाच्या कामाच्या प्रगतीची माहिती जयंत पाटील यांनी उपस्थितांना दिली आहे। शेवगाव तालुक्यातील बोधेगाव पोलिसांनी कत्तलखान्यातील 3 गायी आणि 4 बैलांची सुटका केली आहे। या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार बोधेगावमध्ये गुरुवारी आठवडा बाजारानिमित्त जनावरांची कत्तल होणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीची खातरजमा केल्यानंतर DYSP मुंडे यांनी विशेष पथकाला दिलेल्या आदेशावरून या पथकाने गुरुवारी पहाटे 5:45 सुमारास बोधेगाव मधील खाटिक गल्लीतील कत्तलखान्यावर छापा टाकला आणि हे जनावर ताब्यात घेतले आहेत। तळणी येथील हरिभक्त पारायण हरि महाराज घाटगे यांच्या श्रीकृष्ण गोशाळेमध्ये या 3 गायी आणि 4 बैलांना आता सोडण्यात आलंय। मागच्या निवडणुकीमध्ये पाथर्डी शेवगाव विधानसभेत पराभव झाला तरी आपल्या उमेदवाराला लक्षणीय मते मिळाली हे नाकारता येऊ शकत नाही, त्यामुळे मायनस झालेली मतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्लस कशी होतील यासाठी प्रयत्न करा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाथर्डीमध्ये केलं आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची संख्या वाढवायची असेल तर गणित सुधारलं पाहिजे आणि गणित सुधारलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे, त्यामुळे आपल्याला लढाई करायची असेल तर सैन्य तयार करायला पाहिजे, बूथ कमिट्या तयार करून त्यादृष्टी प्रयत्न करा असेही जयंत पाटील म्हणाले आहेत। यावेळी भगवानगडाच्या पाण्याच्या प्रश्नावर मुंबईत आढावा बैठक घेईन असा शब्द त्यांनी यावेळी दिला आहे। अहमदनगर मधील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य रत्नभूमी या नावाने भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे। या स्मारकाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिले आहेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अस्थींचं बोधेगाव मध्ये विसर्जन करण्यात आलं होतं, त्यामुळे या ठिकाणी साहित्य रत्नभूमी नावाने भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी डॉक्टर कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये गुरुवारी बैठक झाली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील 77 मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळाला आहे। यामध्ये एका मुलीला 50,000 रुपये तर उर्वरित मुलींना प्रत्येकी 25,000 रुपये अनुदान देण्यात आलंय। अजून 3 प्रस्ताव प्रलंबित आहेत, यासाठी राज्य सरकारकडे निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने पाठवला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहुयात पुढील बातम्या। झोपण्याच्या जागेच्या वादातून श्रीगोंद्यामधील न्यायालयीन कोठडीमध्ये 3 आरोपींनी शरद भदे या आरोपीला बेदम मारहाण केली आहे। ही घटना बुधवारी घडली आहे। जखमी आरोपीला तातडीने ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे। या प्रकरणी अनिल काळे, लंगड्या काळे, आलोषा काळे या आरोपींविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या आणि तज्ज्ञ संचालक खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत। गुरुवारी कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांनी आपल्या सहकारी संचालकांसोबत कारखान्याच्या मशिनरींची पाहणी केली आहे। यावेळी कामगारांना त्यांनी सूचना केल्यात। 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पित्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरामध्ये समोर आला आहे। संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वाडीत हा प्रकार घडलाय। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। राहता तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तालुका प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवल्या आहेत। त्यामुळे राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी संपूर्ण राहता तालुक्याला नवीन नियमावली लागू केली आहे। राहता तालुक्यामध्ये सध्या 350 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर ही बंधनं घालण्यात आली आहेत। या दैनंदिन गुजरी भाजीपाला बाजार बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्याऐवजी लसीकरण केलेल्या विक्रेत्यांमार्फत हातगाडी अथवा इतर साधनांद्वारे घरपोच विक्री व्यवस्था करण्यात यावी। जनावरांचा बाजार आणि आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या। प्रभात डेअरी परिसरातून दुधाचा टँकर अपहरण करून पळून नेणाऱ्या आरोपीला तब्बल 3 वर्षानंतर श्रीरामपूर शहर पोलिसांनी थेट पंजाब राज्यात जाऊन सापळा रचून अटक केली आहे। श्रीरामपूर शहरातील बाभळेश्वर रस्त्यावर असलेल्या प्रभात डेअरी परिसरातून दुधाच्या टँकरचं अपहरण करून तो पळून नेण्यात आला होता। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्रभात डेअरी परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने तपास करून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू त्रिभुवन, पोलीस कॉन्स्टेबल अत्तार शेख, पोलीस कॉन्स्टेबल हिवाळे यांनी पंजाब मध्ये जाऊन सापळा रचून हॅपी नावाच्या या गाडी चालकाला पकडलं आहे। त्याने दुधाचा टँकर चोरल्याचं समोर येत आहे। या बातमीसह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।